आज आपण गंगा अवतरण शिल्पकलेचा अभ्यास करणार आहोत। हे एक उथित शिल्प आहे जे पल्लव काळात बांधले गेले। पल्लव शिल्पकारांच्या सर्वोत्कृष्ट कारागिरीचा नमुना म्हणून महाबलीपुरमच्या दक्षिणेकडील एका टेकडीवर या प्रचंड प्रस्तरावरती कोरलेले हे गंगावतरण उथित शिल्प सुप्रसिद्ध आहे। या खडकाची लांबी 27 मीटर व उंची 9 मीटर आहे। त्याच्या मध्यभागी एक खाच असून तिच्यामुळे त्याचे दोन भाग झाले आहेत। गंगा स्वर्गातून पृथ्वी तलावर आली आहे व तिचे पाणी त्या खाचेतून खाली पडत आहे असे दाखवले आहे। दगडाच्या वरच्या वर असलेल्या एका टाक्यातून पूर्वी खरोखरच पाणी खाली पडत असे। आता हे शिल्प पाण्यामुळे खराब होऊ नये म्हणून वर भिंत बांधून तो प्रवाह बंद करण्यात आला आहे। भगीरथाने आपली तपश्चर्या पूर्ण करून शंकरास प्रसन्न केले व त्याच्या मिळालेल्या वराने स्वर्गातील गंगा हा चमत्कार पाहण्यासाठी देवदेवता ऋषीमुनी व वेगवेगळे प्राणी आणि स्त्री पुरुष जमले आहेत असे दृश्य या शिल्पात दाखवले आहे। आकाशातून जाणाऱ्या देवादिकांचे चित्रण पारंपरिक पद्धतीने तर प्राण्यांचे चित्रण मात्र वास्तवानुसार केलेले आहे। या शिल्पात 100 अधिक आकृत्या प्रत्यक्ष आकारापेक्षा एवढ्या म्हणजे 5 ते 6 फूट उंचीच्या आहेत। एवढेच नव्हे तर खाचेच्या उजव्या बाजूस कोरलेले हत्तीचे एक कुटुंब हत्तीच्या मूळ आकाराएवढे दाखवले आहे। दुसऱ्या बाजूस अशाच प्रकारचे गाय बैल वासरू याचे चित्रण आहे। खाचेजवळ एक मांजर 2 पायावर उभे राहून तपश्चर्या करताना दिसते। मानव व देवदेवता त्यांच्याबरोबर गुहेत असलेले सिंह सिंहादी प्राणी हरिण वगैरे आकृत्या कोरल्या आहेत। एक हरणाच्या समूहात बसलेले हरिण खुराने नाक खाजवत आहे। त्यावरून शिल्पकाराच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा प्रत्यय येतो। खाचेमध्ये पाण्यात राहणाऱ्या नागदेवतेच्या आकृत्या कोरल्या आहेत। तळाशी अनेक जण गंगेला हात जोडून वंदन करताना दिसतात। खांद्यावर घागर घेतलेला एक पुरुष गंगा जल भरून घेण्यासाठी सज्ज आहे। खाचेच्या डावीकडील बाजूस वरच्या भागात दाढी मिशा वाढवलेला भगीरथ एका पायावर उभा राहून तप करत आहे व त्याच्यासमोर भगवान शंकर प्रसन्न होऊन उभे आहेत असे दृश्य कोरलेले आहे। खाली एक पल्लव पद्धतीचे लहान मंदिर व उपासना करणारे मुनी दाखवले आहेत। प्राचीन भारतीय शिल्पपद्धतीनुसार समूहातील आकृत्या अंशाच्छादित न करता एकावर एक रांगा याप्रमाणे संपूर्ण शिलेवर कोरलेल्या आहेत। शिल्प उथळ उठावाचे आहे। त्यातील आकृत्या मागील पार्श्वभूमीतून जणू हळूहळू अवतीर्ण होत असल्याचा भास होतो। या शिल्पात अर्जुन तपश्चर्या करतो आहे असा प्रसंग शिल्पित केलेला आहे असे काही तज्ज्ञांचे मत आहे। म्हणून या शिल्पाला अर्जुनाची तपश्चर्या असेही नाव चुकीने रूढ झाले आहे।